जोशी रात्रीचे 8 वाजलेत नगर महानगर या बुलेटिन मध्ये मेट्रो सिटीज मधल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातच महत्त्वाच्या बातमीने करूया। ईडी सीबीआई आणि एनसीबीच्या चक्रव्यूहामध्ये चक्रवर्ती कुटुंब अडकलेलं आहे। रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्तींची 5 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे। थोड्याच वेळापूर्वी इंद्रजीत चक्रवर्ती यांना ॲक्सिस बँकेत नेण्यात आलं। दुसरीकडे सीबीआयकडून रियाचा भाऊ शोविक, नीरज सिंह, सिद्धार्थ पिठानी, रजत मेवाती, केशव यांची सलग 9 तासांपासून सीबीआयकडून चौकशी सुरू आहे। तर KPS मल्होत्रा यांच्या नेतृत्वात नवी दिल्लीतून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी मुंबईमध्ये दाखल झाले। रिया चक्रवर्ती विरोधात नार्कोटिक्स ब्युरोनं गुन्हा दाखल केलेला आहे। NCB रिया चक्रवर्ती आणि अंमली पदार्थ तस्करांमध्ये झालेल्या संभाषण प्रकरणात 20 जणांची चौकशी करणार आहे। या सगळ्या घडामोडी आपण सविस्तरपणे बघणार आहोत। एका ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूया चौकशीच्या या चक्रव्यूहावर। सकाळी 7:30 वाजता शोविक चक्रवर्तीची सीबीआयकडून चौकशी सुरू झाली। सकाळी 9 वाजता रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्तींना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं। साधारणपणे 10 वाजता म्हणजे 1 तासाने इंद्रजीत चक्रवर्ती DRDO विश्रामगृहासाठी घराकडून म्हणजे स्वतःच्या घरून निघाले। पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यांना नेण्यात आलं। सकाळी 10:25 इंद्रजीत चक्रवर्ती जुहूमधील निवासस्थानी पोहोचले। 10:30 वाजता माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे, रियाने पोलिसांकडे तक्रार केली। 11 वाजता स्थानिक पोलीस रियाच्या घरी पोहोचले। दुपारी 12 वाजता जीवाला धोका असल्याची तक्रार केल्याची रियाने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली। दुपारी साधारणपणे 1 वाजताच्या दरम्यान रियाकडून इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला। इंस्टाग्रामवर तो पोस्ट केला गेला। दुपारी 2 वाजता पुन्हा पोलीस कॉन्स्टेबल रियाच्या घरी दाखल झाले। 2:15 वाजता 2 पोलीस अधिकारी रियाच्या घरी आले आणि पोलीस सुरक्षेमध्ये रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना साधारणपणे 2:30 वाजता ईडी ऑफिसकडे नेण्यात आलं। पोलीस प्रोटेक्शनमध्ये ईडी ऑफिसकडे नेण्यात आलं। 3:30 वाजता इंद्रजीत चक्रवर्ती वाकोला ईडी ऑफिस कार्यालयामध्ये दाखल झाले। संध्याकाळी 7:17 इंद्रजीत चक्रवर्ती यांना ॲक्सिस बँकेमध्ये नेण्यात आलं। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। अजित, एका बाजूला चौकशी सुरू आहे शोविक आणि इतर अनेकांची आणि दुसरीकडे सीबीआय ही चौकशी करते आणि दुसरीकडे आपण बघतोय इंद्रजीत चक्रवर्ती यांची चौकशी झाली, त्यांना ॲक्सिस बँकेत सुद्धा नेण्यात आलं। काय सांगाल सविस्तर? इंद्रजीत चक्रवर्ती यांना साधारणपणे 3:30 वाजता ईडीच्या कार्यालयात गेल्यानंतर वाकोला इथल्या त्यांना पुढे जाऊन वाकोला ॲक्सिस बँकेची जी त्या ठिकाणी एक ब्रांच आहे त्या ब्रांचमध्ये त्यांना नेण्यात आलेलं आहे। आणि अशी माहिती मिळते की ईडीच्या अधिकाऱ्यांच्या समोर इंद्रजीत चक्रवर्ती यांना त्यांच्या ॲक्सिस बँकेतील लॉकर उघडायला लावले, त्यामध्ये काही संपत्ती आणि त्याचबरोबर काही महत्वाची कागदपत्र सापडलेली आहेत। त्या कागदपत्रांची छाननी जी आहे आणि स्क्रुटनी जी आहे ते ईडीच्या अधिकाऱ्यातून करत आहेत। ॲक्सिस बँकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्या समोर आणि इंद्रजीत चक्रवर्ती त्यांच्या समोर ईडीचे अधिकारी हे सर्व हा सर्व तपास करत आहेत। आणि जी माहिती मिळते त्यानुसार ज्या कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या सुशांत सिंग राजपूतच्या त्या कंपन्यावरती चक्रवर्ती परिवार संचालकपदी होते, तर त्या संदर्भातले डॉक्युमेंट्स आहेत। ईडीला संशय आहे की सुशांत सिंग राजपूतला दाखवले गेले एक कागदपत्र आणि त्याची सह्या केल्या गेल्या दुसऱ्या डॉक्युमेंट्स वरती, यामुळे ईडीने या सगळ्या लॉकर उघडून ती कागद डॉक्युमेंट्स आहेत ते तिकडे आहेत का याची देखील तपासणी ईडी करते। त्यामुळे इंद्रजीत चक्रवर्ती यांच्या लॉकर मध्ये नेमकं काय काय सापडलं आणि कशा पद्धतीने ते डॉक्युमेंट्स होते याचा लवकरच ईडी जो आहे तो खुलासा करते। नक्की अजित, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। रिया चक्रवर्तीच्या शेजारी राहणाऱ्यांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, त्यावर नजर टाकूया।
इस समय हम रिया चक्रवर्ती के बिल्डिंग प्राइम रोज अपार्टमेंट में हैं और उसी इमारत में हैं। कुछ लोगों से हम बात करते हैं। सिंह साहब, ये बताइए कि जो एलिगेशन उनके परिवार वाले के ऊपर लग रहे हैं, रिया चक्रवर्ती के ऊपर, उनके फैमिली के ऊपर, ईडी, सीबीआई, एनसीबी सब लोग, बड़ी बड़ी सेंट्रल एजेंसी जाँच करती हैं, आप लोग की क्या राय है? हम लोग अभी न्यूज से पता चलता है, बिकॉज उनका रिलेशन काफी नॉर्मल था पहले, हम लोग ने कुछ वैसा नोटिस नहीं किया कि इस स्केल का कुछ हो सकता है, तो वी वर ऑल्सो शॉक्ड जब ये न्यूज आई। और फिर धीरे धीरे जो पता चल रहा है तो इट इज वेरी शॉकिंग फॉर अस ऑल्सो, बट हमने कुछ ऐसा पहले ऐसा कुछ एंटिसिपेट नहीं किया था कि इस तरह का कुछ होगा। सर, ये भी बताते कि जब वो लोग घर से निकलते थे तो सोसाइटी में किसी को पता नहीं चलता था, काफी धक्कर निकलते थे कि ताकि किसी को अंदाजा लोगों की उनको जो रिया की फैमिली बाहर निकल रही है। हाँ, तो देवर फिल्म पर्सनैलिटीज हैं तो थोड़ा उनको रहता ही है, सिक्योरिटी का इश्यूज रहता है या तो नॉर्मल है आई थिंक। बाकी भी जुहू में बहुत सारे सेलिब्रिटीज रहते हैं तो दे आर ऑल्सो लिविंग इन अ सिमिलर उनका भी। सुशांत सिंह आते थे यहाँ पे? हाँ, कभी कभी आते थे, रेगुलर आते थे, प्री लॉकडाउन में आते थे। तो कभी आपको ऐसा लगा कि ऐसा कुछ पूजा पाठ जैसा इनके घर में हो रही हो या फिर सुशांत उनके घर में आ रहे हो? हाँ, आए हैं, बट वैसा जो पूजा पाठ जैसे है वैसा स्पेसिफिकली हमने कभी कुछ नोटिस नहीं किया। आप उनका बिहेवियर सोसाइटी वालों के साथ कैसा था, रिया और रिया फैमिली के? नॉर्मल था, जितना कोई नेगेटिव ऐसा हमने नहीं नोटिस किया। जो एलिगेशन लग रहे हैं, क्या लगता है तुमको, सच्चाई है ड्रग्स, ये मनी लॉन्ड्रिंग, मर्डर, ये चीजें थ्योरीज आ रही हैं, आपको लगता है कि कुछ इसमें कुछ सच्चाई है? हो सकता है, वी आर ऑल्सो वेटिंग फॉर द ट्रूथ टू कम आउट, तो पॉसिबल है, बट वी कांट कमेंट ऑन थैंक यू। तो ये थे हमारे साथ मिस्टर सिंह, जो इस पूरे इसी बिल्डिंग के फोर्थ फ्लोर पे रहते हैं और रिया चक्रवर्ती फर्स्ट फ्लोर पे रहते हैं। जैसे इन्होंने भी कहा कि पॉसिबिलिटीज है कि कुछ भी इस पूरी घटना में हो सकता है। सुशांत रेगुलर यहाँ पे आते थे और इनके यहाँ पे रुकते भी थे, तो अब ये जाँच का विषय है कि जो एलिगेशन से रिया और उनके परिवार लग रहे हैं वो कितने सही हैं और कितने गलत। मुंबई से कैमरन रमेश के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया। विवेक गुप्ता आमचे प्रतिनिधि, ज्यांनी तिच्या शेजारी राहणाऱ्यांशी संवाद साधला। आपण बोलूया पुढच्या बातमीकडे। राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे परभणीचे नाराज खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षावर जाऊन भेट घेतली। या भेटीनंतर जाधवांची नाराजी दूर झाल्याचं कथन आहे। खासदार संजय जाधव यांनी कालच त्यांच्या खासदारकीचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता। जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नेमण्यावरून स्थानिक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झालाय। हा वाद काल जिंतूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर दगडफेक होण्यापर्यंत वाढला। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनं हा राजीनामा म्हणजे स्टंटबाजी असल्याचं म्हटलंय। त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर होणाऱ्या बैठकीकडे खासदार संजय जाधव यांची नाराजी दूर होते का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि कळतंय असं की त्यांची नाराजी दूर झालेली आहे। शिवसेनेचे आमदार आहेत, खासदार आहेत, किंबहुना ज्या भागामध्ये दुसऱ्या पक्षाचे आमदार खासदार आहेत त्याप्रमाणे निर्णय घेण्याचं ठरलेलं आहे सूत्र। त्यामुळे खासदार बंडू जाधव आहेत तिकडे, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। नाराजी दूर झाली का? मत नाराजी कोणावरही नव्हती त्यांची, नाराजी असण्याचं कारणच नाही। मी तिकडे होतो, राजीनामा मागे घेतलाय का? राजीनामा दिलाच नाही त्यांनी, तर मागे घेण्याचा विषयच नाही। पत्र प्रसिद्ध करण्यात आलं, ते प्रसिद्ध आता तुमच्याकडे कुठून आलं माहित नाही मला। वस्तू आणि सेवा करातील नुकसान भरपाई पोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै 2020 पर्यंत 22,534 कोटी रुपयांची थकबाकी येणं बाकी आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलेलं आहे। केंद्रानं कर्ज काढून राज्यांना निधी द्यावा असं अजित पवारांनी म्हटलंय। ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेली तर 2 वर्षात 1,00,000 कोटींवर जाईल अशी भीती सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे। आज 41व्या वस्तू व सेवा कर परिषदेमध्ये ते बोलत होते। जीएसटीचा हिस्सा आणि थकबाकी राज्यांना वेळेत देणं, राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढणं ही जबाबदारी केंद्र सरकारनं स्वीकारली असल्यानं ते कर्तव्य पार पाडायला हवं। केंद्रानेच कमी व्याजदराने कर्ज घेऊन राज्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज जीएसटी परिषदेमध्ये केली आहे। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रफुल्ल, काय सांगाल अधिक? सुवर्णा,
जर आपण पाहिलं तर गेल्या 2-3 दिवसापासून एक समोर असं वृत्त येत आहे की जीएसटीचा जो परतावा आहे तो राज्यांना मिळेल की नाही अशी साशंकता देखील व्यक्त केली जाते आहे. काल देखील सोनिया गांधींनी जर आपण पाहिलं तर सर्व काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्षांचे जे सरकार आहे त्या सरकारांसोबत देखील चर्चा केली होती आणि आज त्याच पार्श्वभूमीवर जीएसटी काउन्सिलची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जीएसटी काउन्सिलकडे मागणी केली की राज्यांची अवस्था फार बिकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जीएसटीचा जो परतावा आहे तो या राज्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी जर केंद्राकडे पैसे नसतील तर अधिक कर्ज घेऊन या ठिकाणी हे पैसे मिळावेत जेणेकरून राज्यांना आर्थिक थोडं बळ मिळेल. कारण आपण पाहिलं गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे 35,000 कोटी रुपये जे आहेत ते केंद्राकडे अडकले होते आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पैसे अडकले तर ते राज्यांना अधिक धोकादायक राहतील म्हणून हा पैसा मिळावा अशी मागणी आज करण्यात आली. नक्की नक्की प्रफुल्ल धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. जीएसटी परिषदेसंदर्भात आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीसंदर्भात अपडेट आपण घेत होतो. मुंबईमध्ये आज 2 दुर्घटना घडल्या, त्यात 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. भायखळा इमारत दुर्घटनेप्रकरणी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 12 वर्षाच्या आलिया कुरेशी आणि 70 वर्षाच्या नूर कुरेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये आजी आणि नातीला आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे विक्रोळी कन्नमवार नगर इथं बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळली, 2 मजूर यात ठार झाले आहेत. म्हाडाच्या 24 मजल्याच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. राज्यात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असताना सुद्धा तिन्ही पक्षांमधली धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर सामनातून शरसंधान साधण्यात आलंय. पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सगळ्या मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गंमत वाटते, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. पृथ्वीराज चव्हाणांसह 23 काँग्रेस नेत्यांनी पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष मिळावा म्हणून हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं. या पत्रामुळे काँग्रेसमध्ये मोठंच महाभारत सुरू झालंय. मात्र आता शिवसेनेनंही थेट चव्हाणांसारख्या मोठ्या नेत्याच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहे. तर काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, तीही बघूयात. एकत्र निवडणूक लढवतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्यावेळेस एकमेकाची मदत कुठं ना कुठं एकमेकाला होत असते म्हणूनच लढवतो. जर आमची मदत होत नसते समजा राष्ट्रवादीला तर राष्ट्रवादी कशाला आम्हाला बरोबर घेतलं असतं. शेवटी याच्यात एकमेकाची मदत होत असते, एकत्रच पुढे जावं लागत असतं, त्याचा सगळ्यांनाच फायदा होत असतो. त्यामुळे असं एखादं विशिष्ट बोट ठेवणं सुद्धा योग्य नाही. आता बातमी अजून एका नव्या वादाची. स्टॅम्प ड्युटीमध्ये 3% कपात केल्यानंतर आता भाजपनं नव्या विषयाला हात घातलाय. पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल कुठे लक्ष्मी दर्शन करतीये असा खोचक सवाल आशिष शेलारांनी विचारलाय. पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून टोल गोळा करत तर मुंबईत येत नाहीये ना असा टोला शेलारांनी हाणलाय. स्टॅम्प ड्युटी 3% कमी झाली, मात्र रेडी रेकनरच्या जे दर अद्याप जाहीर झालेले नाहीत. दरवर्षी मार्च महिन्यामध्ये सरकारतर्फे नवे दर जाहीर केले जातात. या दरावर घरांच्या किमती, पुनर्विकास प्रकल्पांचं भवितव्य ठरत असतं. विशेषतः घरांच्या किमती रेडी रेकनरच्या दरावर ठरत असल्यानं हे दर जाहीर होणं आवश्यक आहे. यावर्षी शासनानं कोरोनामुळे मे महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली, पण त्यानंतर अद्याप ऑगस्टपर्यंत दर जाहीर झालेले नाही आहेत. रेडी रेकनरच्या बाबतीत सरकार काय निर्णय करत आहे? रेडी रेकनरची फाईल मे महिन्यामध्ये संपूर्णतः बनली, निर्णय झाला, ती कुठल्या बिल्डराच्या घरात गेली आहे, ती प्रवासामध्ये कुठे लक्ष्मी दर्शन करते आहे का, त्या फाईलवर कोणी बसलं आहे का, त्या फाईलच्या माध्यमातून तिघाडीचं सरकार आपापसात भांडतं आहे का, त्यातून काही जमा खर्च करण्याची कल्पना सरकारची आहे का? रेडी रेकनरच्या अनिर्णयाच्या बाबतीतला भ्रष्टाचार आणि घोळ सरकारने स्पष्ट करावा असा आमचा त्यांना सवाल आहे. जुन्नर तालुक्यातील शेवटचं गाव म्हणजे भिवाडे बुद्रुक, मात्र हे गाव मागील आठवड्याभरापासून भीतीच्या सावटाखाली आहे. गावात भूस्खलन होऊन जमिनीला भेगा पडल्यात, जमीन खचली आहे, 2 घरांची तर पडझडही झालेली आहे.
तर विद्युत वाहक पोल वाकलेत, शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. भिवाडे बुद्रुक गाव भीतीच्या सावटाखाली आहे. गावातील जमिनीला भेगा पडल्यात. आता करायचं काय, दाद मागायची कुणाकडे, हाक मारायची कुणाला, असा प्रश्न या सगळ्या गावकऱ्यांना पडलाय. जुन्नर मधलं भिवाडे बुद्रुक हे गाव भीतीच्या सावटाखाली आहे. या गावातल्या अनेक जमिनींना मोठ्याच्या मोठ्या भेगा पडल्यात. दोन घरं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. रायचंद, काय सांगाल या भिवाडे बुद्रुक गावाविषयी, आत्ताची काय परिस्थिती आहे आणि केव्हा ह्या भेगा पडल्यात, केव्हापासून ही भीती या नागरिकांना सतावतीय? साधारण 4 दिवसापासून ही घटना आहे. माळीनला पॅरल असलेलं हे गाव आहे. आंबेगाव तालुक्यात माळीन येतं आणि जुन्नरमध्ये भिवाडे येतं, शेवटचं गाव आहे या परिसरात. मागच्या 8 दिवसामध्ये जो पाऊस पडतोय, त्या पावसामुळं या परिसरातल्या जी घरं आहेत, घरांपासून तर नदीपर्यंत ही एक मोठी भेग पडली आणि त्यामुळे 2 घरं यामध्ये पूर्णतः पडलेली आहेत. तहसीलदारांनी काल दौरा केला आणि दौरा केल्यानंतर पंचनामा सुद्धा केलेला आहे. नदीपात्रापर्यंत जायला प्रशासनाला सुद्धा अडचणी येत आहेत, कारण ह्या भेगा इतक्या मोठ्या आहेत का त्या ठिकाणी इतर नागरिकांना किंवा महसूलला सुद्धा जाता येत नाही. तहसीलदारांना सुद्धा या ठिकाणी जाताना अडचणी आल्या होत्या. आता पाहावं लागणार आहे नेमकं पाऊस थांबल्यानंतर ह्या किती मोठ्या भेगा आहेत आणि अजूनही शेतीचं आणि झाडांचं किती नुकसान झालेलं आहे. भिवाडे बुद्रुक गावामध्ये किती लोकवस्ती आहे थोडक्यात? साधारण 500 घरं आहेत दोन्ही, बुद्रुक आणि खुर्दई दोन गाव आहेत दोन्ही साईडची. आणि याच नदीपात्राच्या साईडला 50 घरं आहेत, त्या घरांना सुद्धा याचा धोका उद्भवण्याची शक्यता. कुटुंब आहेत आणि ते भीतीच्या सावटाखाली आहेत. कुठेतरी स्थानिक प्रशासनाने युद्ध पातळीवर लक्ष देण्याची गरज आहे, कारण हातातनं वेळ निघून गेल्यावर काही केलं तर त्याला अर्थ उरणार नाहीये. पुणे महापालिकेमध्ये विना टेंडरच्या खरेदीवरून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने सामने आलेले आहेत. कोरोना आपत्तीचं निमित्त पुढे करून पुणे मनपातील सत्ताधारी आणि प्रशासनानं वेगवेगळ्या उपकरणांची खरेदी आणि भाडेतत्वावरील विविध सेवांकरता तब्बल 322 कोटी खर्च केले. त्याचा कोणताही हिशोब सादर केला जात नाही आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केलाय. आपत्तीच्या काळात अधिनियम 67(3)(क) यानुसार प्रशासनाला विना टेंडर थेट खरेदीचे अधिकार असल्याचं महापौरांनी म्हटलंय. सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांना 30 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, मात्र पोलिसांनी सापळा रचून मिलिंद तुळसकर याला अटक केली आहे. गुगलवरून माहिती घेत गँगस्टर कसे धमकी देतात याचा अभ्यास करत गुगलवरूनच महेश मांजरेकर यांचा नंबर त्यानं मिळवला. त्यानंतर अबू सालेम उर्फ कॅप्टन असून हवालामार्फत 30 कोटी रुपये पाठवण्याची धमकी त्यानं दिली होती. मुंब्रा इथं राहणारा, लॉकडाऊनमध्ये कुटुंबातील सदस्यांना सोबत रत्नागिरीत तो गेलेला होता आणि तिथूनच हे सगळे उपद्व्याप तो करत होता. तो पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. 35 कोटींची खंडणी महेश मांजरेकर यांच्याकडून मागण्यात आलेली होती. मिलिंद तुळसकर असं या व्यक्तीचं नाव आहे. मुंब्र्यामध्ये तो राहणार आहे, पण आपल्या कुटुंबाला घेऊन तो गेले काही दिवस लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरीमध्ये राहत होता. तिथूनच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडून अधिक माहिती घेतली जाते. गणेशोत्सवासंदर्भातल्या बातम्यांकडे आपण वळतोय. गणेशोत्सवाला सुरुवात होऊन 6 दिवस उलटून गेले तरी देखील राज्यात आज गौरी आणि गणपतींना निरोप दिला जातोय. 6 दिवसांचे बाप्पा आज विसर्जित होतील आणि अर्थातच ज्यांच्याकडे गौरी आहे त्याचंही विसर्जन केलं जात आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे सगळ्याच विसर्जन स्थळांवर, मग ते कृत्रिम असोत किंवा नैसर्गिक असोत, तिथे कुठेही ढोलताशाचा आवाज दिसत नाही आहे. पूर्णपणे शांतता आहे. मुंबईतली गिरगाव चौपाटीतली दृश्य आपण बघत होतो. आता जाऊया पुण्यामध्ये. पुण्यामध्ये सुद्धा आज गौरीसोबत 6 दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जातोय. कोरोनाच्या साथीमुळे यावर्षी पालिकेनं पुणेकरांना फिरत्या विसर्जन हौदांची उपलब्धता करून दिलेली आहे. त्यामुळे शक्यतो घरच्या घरी विसर्जन करा, अन्यथा जे फिरते हौद आहेत त्या तिथे विसर्जन केलं जावं अशी विनंती केली गेली आहे.
यावेळी ढोल ताशा नसणार आहे, लेझिम नसणार आहे, तरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत म्हटल्यानंतर सगळं कोडकौतुक बाप्पाचा सगळ्या गणेश भक्तांनी केलेलं असणार आहे आणि खरं तर तोच खरा आनंद आहे. आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. बाप्पा मोर्यारे या विशेष कार्यक्रमामध्ये काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.